षटक तुम्हाला 15 मिनिटात संपवले, जर संपवले नाही तर तुम्हाला एक खेळाडू 20 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. उमेश सर, खरं सांगायचं झालं तर ओपनची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल, एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते. चेंज द गेम ओडब्ल्यू संघाकडून इन ऍक्शनमध्ये आपण पाहतोय. कोपर संघाकडून ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. कोपर आणि चोरवणे दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत कॉम्बॉक्समध्ये पोहोचवायचा आहे. मॅच चालू व्हायच्या अगोदर चला सन्माननीय हरिश्चंद्र गोपाल उपाले यांचा देखील येतो जी सन्मान या ठिकाणी केला जाईल. खऱ्या अर्थाने कालिका माता मंदिर ट्रस्ट सन्मान्य हरिश्चंद्र गोविंद उपाळे साहेबांचा देखील या ठिकाणी येतो जी सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या मंडळाचे अध्यक्ष संध्याजी शिरावले साहेबांना विनंती करतो आपल्या शुभस्ते, त्यांचा येतो जी सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने कालिका माता मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी येतो जी सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा येतो जी सन्मान केला जाईल. चला चेंडू पडायच्या आत तुमचा 12वा खेळाडू येणं बंधनकारक असेल याची दक्षता घ्या, नाहीतर 2 धावेची तुम्हाला पेनल्टी असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आपण खऱ्या अर्थाने व्यवसाय क्रिकेट खेळतो तर या स्पर्धेचं पालन करणं हे आपलं काम आहे. मित्रांनो, आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जर आपला 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावेची पेनल्टी असेल, याची दक्षता घ्या. वारंवार मी कालपासून तुम्हाला सांगतोय की 12वा खेळाडू आपण लगेचच इथे पाठवायचा आहे, कारण वेळेचं बंधन आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये लवेजी सर कोणाला कोणाला अजूनपर्यंत वेळेचं बंधन कोणाला समजत नाही आहे. खऱ्या अर्थाने वेळ फार महत्वाची असते, वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नसते. परंतु इथे काही टेनिस क्रिकेटमधील काही यंग टॅलेंटेड खेळाडूंना असं वाटते वेळ पूर्ण येते. खऱ्या अर्थाने जोपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये असता तोपर्यंत तुम्हाला क्रिकेटमध्ये किंमत आहे. जर तुम्ही जर ॲटिट्यूड करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये किंमत नाही. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर उस्मान पटेल, आपण जर पाहिलं इंडियन प्रीमियर लीग जी होते त्याच्यामध्ये उस्मान पटेल खेळताना दिसणार नाही. खऱ्या अर्थाने अतिशय चांगला फलंदाज आहे पण त्याची वर्णी त्या ठिकाणी लागली नाही. परंतु त्याच्या मागून जे खेळाडू आले ते देखील आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. चला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने आता याच पहिलं धावतं विवरण मी या ठिकाणी करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सबळप्रभा निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्यसु सर्वदा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2024 हे दमदार आयोजन. आणि या दमदार आयोजनातील आज ओपनचा दुसरा सामना आपण पाहतोय. अन्वित 11 कोपर विपक्ष इवांशी 11 चोरवणे. चला वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज देखील आपण पाहतोय. देवानला आपण पाहतोय आणि सलामीची जोडी देखील आपण पाहतोय. हिमांशू आणि कल्पेश ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अन्वित 11 कोपर संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय इवांशी 11 चोरवणे संघाला फलंदाजीसाठी. आणि फलंदाजीसाठी मात्र इथे पाहायचं 4 चार षटकांचा हा सामना आपण पाहतोय, म्हणजे तब्बल 24 चेंडूंचा खेळ. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये एक नवीन नियम आला आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपण त्या नियमाचं पालन आपण करत नाही, परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेट असेल, मुंबई टेनिस क्रिकेट असेल, त्यामध्ये ह्या नियमाचं खऱ्या अर्थाने पालन केलं जातं. इथे पहा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू टप्पापर्यंत, मात्र कालपासून जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र उसळी घेत नव्हता. आता मात्र आपल्याला बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला चेंडू उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो देखील चेंडू निर्धाव. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली स्वतः यष्टीरक्षक मात्र इथे गफलत करतोय आणि झेल मात्र सोडलाय. आपण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणत असतो पकडो कॅच और जितो मॅच, परंतु इथे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. झेल मात्र सोडलाय की मॅच सोडली हे आपल्याला थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. तर पाहायचं आता एक धाव इथे काढण्यात त्याची जुळ्या धाव संख्या होत्या बिनगडी बाद 2 धावा. 3 चेंडू आत्तापर्यंत हाताळले, 2 धावा इथे खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश याला आपण पाहतोय. इथे पहा रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. पहा लवेश सर धावा आपल्याला काढायचे आहेत.
सरळ बॅटीने जर धावा काढल्या तर सहजरित्या आपल्याला धावा काढता येतील. जर तुम्ही असे फटके जर खेळायला जाल तर आपल्याला कुठेतरी अडचणीमध्ये संघ मात्र अडचणीत आपल्याला पाहायला मिळेल. पाहिजे पॉवर प्लेचे षटक आहे, जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस. इथे पहा पुन्हा रिव्हर्स अटेम्प केला आहे, म्हणजे पहिला रिव्हर्स मात्र अपयश ठरला होता, मात्र दुसऱ्या रिव्हर्स अटेम्पवरती मात्र दिशाहीन मारा करत असताना मात्र त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाले तो रिव्हर्स अटेम केला आणि चौकार. चार धाव्याने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र चार धाव्याने भर. धावसंख्या बिनगडीबा सहा धावा. सहा धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटच्या चेंडूवर पाहायचं आहे कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. पहिले तीन षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, याची देखील दक्षता घ्या. जर 15 मिनिटात तुमचे तीन षटकं पूर्ण झाले नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. चला शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक मात्र गफलत करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली. धावसंख्या होते एक षटकानंतर धावसंख्या होते बिनगडीबाज सात धावा. चांगलं षटक मानावं लागेल. लवेश सर जर आपण पाहिलं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओपनचा क्रिकेट आपण पाहतोय. ओपनच्या क्रिकेटमधील हा दुसरा सामना आपण आपल्या जवळपास पाहतोय आणि खऱ्या अर्थाने अन्वी इलेव्हन कोपर विपक्ष इवान्स इलेव्हन चोरवणे. अन्वी इलेव्हन कोपर संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तोपर्यंत आत्तापर्यंत तो निर्णय मात्र योग्य असणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सात धावा इथं काढण्यामध्ये आत्तापर्यंत यशस्वी झालेत इवान्स इलेव्हन चोरवणे हा संघ. चला यानंतर हनुमंतवाडी चोरवणे विपक्ष मुसाड चांदेवाडी या दोन संघामध्ये सामना होणार आहे. आपण देखील सतर्क राहायचं. विनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जसं तिसरं षटक संपेल तसं आपण टॉस का बॉक्स जवळ येऊन उभा राहायचं आहे. हनुमंतवाडी चोरवणे विपक्ष मुसाड चांदेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला हा कॉल आहे. जसं तिसरं षटक संपेल तसंच आपण लगेचच टॉस का बॉक्स जवळ येऊन आपण स्थान बनवायचं आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगा. सूरज गोलंदाजी मार्गवर. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर. सूरजला आपण पाहतोय. पाहायचं सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सात धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. कशा पद्धतीने धावा इथे कराव्या लागतील. आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतोय आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना मात्र आपल्याला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. आपला खऱ्या अर्थाने 100% एफर्ट्स या स्पर्धेसाठी माध्यमातून द्यावा लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2024 हे दमदार आयोजन आणि दमदार आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं सलग 3 वर्ष प्रथम पारितोषिक 50,000 आणि हे खऱ्या अर्थाने ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं आहे. खऱ्या अर्थाने नामदेव शेठ मधुकर शिरावले साहेब खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मोठं योगदान आणि असं दानतूर व्यक्तिमत्व आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही आणि आज ते मंचावर उपस्थित आहे. त्यांचं देखील कालिका माता क्रिकेट चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. चला एक धाव इथे पळून काढली जाते. सूरज गोलंदाजी मार्गवर आहे. धावसंख्येत एका धाव्याने भर होणार आहे. धावसंख्या मात्र एका धाव्याने पुढे सरकली. धावसंख्या बिनगडीबाद 8 धावा. 8 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचे कशा पद्धतीने इथे धावा काढाव्या लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. पाहायचे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील. चार षटकामध्ये कमीत कमी 40 धावा होणं गरजेचं असणार आहे. चला सामन्याला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र कफलात करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे आणि दोन धावेने मात्र संघ पुढे सरकला जातोय. धावसंख्येत मात्र दोन धावेने भर. धावसंख्या 10 धावा. 10 धावसंख्या इथे फलकावरती लागली जाते म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये इथे धावा मात्र आत्तापर्यंत पोहोचल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज गोलंदाजी मार्गवर दोन चेंडू आताळलेत आणि 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. तर पाहायचं अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ निशेष असणार आहे. 4 चेंडूत पाहायचं कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. इथे पाहायचं मोठा फटका मारायचा होता परंतु आउटर रेज मात्र इथे घेतली जाते. तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने बरं होते. धावसंख्या होते 11 धावा. बिनगडीबाद 11
रोहित सर जर आपण पाहिलं मैदानामध्ये संत गतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फक्त आतापर्यंत चेंडू नऊ झालेत आणि नऊ चेंडूमध्ये फक्त एकच मोठा फटका आलाय, फक्त तो देखील चौकार आणि चार धाव्यांचा होता. धावसंख्या मात्र अकरा धावा, अकरा धावसंख्येची इथे आतापर्यंत खेळली. इथे पाहायचंय लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव पूर्ण काढण्यात यशस्वी झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र दोन धावेने भर, धावसंख्या होते तेरा धावा, बिनगडीबाद तेरा, तेरा धावसंख्या इथे काढण्यात यशस्वी झालेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं एक कल्याण डोंबोलीचं हे मैदान, 360 मैदान आणि सुसज्ज असं हे मैदान आपण पाहतोय. इथे पहा रिव्हर्स स्टेडियम करण्याचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर होते, धावसंख्या होते 14 धावा, बिनगडीबाद 14 धावा, 14 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. दुसरे षटक मार्गस्थ आहे, धावा तुम्हाला काढाव्या लागतील, धावांचा डोंगर इथे उभा करावा लागेल, धावा काढणं गरजेचं असणार आहे. कमीत कमी जर चार षटकामध्ये जर 40 धावा जर झाल्या तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, यात मात्र तीळ मात्र शंका नसेल, कारण दोन्ही संघ मात्र तुल्यावर आहेत. चला सामन्याला सुरुवात करा, स्पीडअप करायचं आहे आपल्याला, 20 मिनिटांमध्ये पहिला डाव पूर्ण करायचा, याची दक्षता घ्या. इथे पाहायचं आहे अतिशय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव काढण्यात यशस्वी होत आहेत, एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर झाली, धावसंख्या होते 15 धावा, बिनगडीबाद 15 धावा, दोन षटकानंतर 15 धावा. लवेश जर आपण विचार केला तर 15 धावा इथे फलकावरती लागल्यात, म्हणजे 7.5 सरासरीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील. पहा काय कशा पद्धतीने रनर इकली आखली असेल आणि तुमचं काय मत असेल यास? नक्कीच आपण पाहतो दोन षटकाच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना इव्हानशी इलेव्हन थोरमने संघ, दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 15, आता येणारे 12 चेंडू आणि जास्तीत जास्त धावा उमेदवार करावे लागतील, कारण की समोरचा संघाचा विचार केला ना तर चेंडू गेम ओढवली संघाकडून. हे दोन खेळाडू खेळताना पाहायला मिळते, कमलेश पाटील असतील, ऋतिक पाटील असतील, कोपर संघाकडून ओपनचा सामना खेळण्यासाठी इथे सज्ज झाले आहेत. एक नामांकित दोन खेळाडू आपल्याला या खेळताना पाहायला मिळत असतील या टीम मध्ये, त्यामुळे धाव फलकावर धावा चांगल्या जोडाव्या लागतील, चांगले फटके मारावे लागतील, कारण की चार षटकातील सामना, चार षटकामध्ये 40-45 धावा तुम्हाला करणं आवश्यक असेल. यस उमेश सर, नक्कीच लवेश जर आपण पाहिलं चला जर्सी क्रमांक 7 देवेन ज्याने पहिल्या षटक हाताळलं होतं, म्हणजे आता गेल्या वर्षी देखील फायनलच्या सामन्यामध्ये हा खेळाडू खेळताना दिसला होता, अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं आणि तोच इथे खेळाडू आपल्याला पाहायला खेळताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी कमलेश देखील सज्ज झालाय, धावा इथे काढणं गरजेचं असणार आहे. पंचांकडून विचारत आहे, व्हाईट बॉलची घोषणा केली जाते, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 इथे अवलंबला जातोय. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहे, धावसंख्येत एका धावेने भर झाली, धावसंख्या 16 धावा, 16 धावसंख्या आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले, धावा करणं गरजेचं असणार आहे, धावांचा डोंगर आपल्याला उभा करावा लागेल. इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतलाय आणि पंचांकडून विचारत आहे, बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र इथे निर्धाव इथे व्हाईट दिशाईन मारा इथे करत असताना कल्पेश मात्र कुठेतरी दिशा मात्र भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय, चला चेंडू व्हाईट आहे की नाही थर्ड अंपायरकडे इथे इशारा दिलाय पंचांनी. चला संदेश, चला अमित या ठिकाणी थर्ड अंपायरची भूमिका पार पाडतील. चला व्हाईट चेंडू आहे की नाही हे आपण पाहायचं आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते, 185 देशामध्ये यूट्यूबवरती ही लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेल्या वर्षी, चला पंचान इथे मात्र थर्ड अंपायरचा इशारा येतोय, व्हाईट बॉल, त्याला व्हाईट चेंडू असणार आहे, बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट टाकलेत, दिशाहीन मारा इथे करत असताना. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं कालिका माता क्रिकेट चषकाच्या मध्ये खऱ्या अर्थाने एक खेळाडू कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये आहे, गेल्या वर्षी ते फॉरेनमधून ही स्पर्धा पाहत होते आणि त्या स्पर्धेसाठी त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या होत्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेलाय, वन बाउन्स सीमापार, चार धावेसाठी डीजे.
त्या स्पर्धेमध्ये सातत्याने 3 दिवस त्यांच्या वाणीतून त्यांच्या खऱ्या अर्थाने डी जे मास्टरांच्या वतीने देखील सुमधुर संगीत दिते डी जे विशाल. पहा आपण खऱ्या अर्थाने डी जे आदेशला नेहमी पाहत असतो. रायगडमध्ये खऱ्या अर्थाने नवी मुंबई असेल, रायगड असेल, त्या ठिकाणी डी जे आदेश आपण पाहत असतो, परंतु इथे डी जे विशाल. चला कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू चालला कार्पेट लगत क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते का इथे पाहायचे. पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी इथे मात्र बोट केलेत आकाशाकडे. पहिला हादरा बसतोय, गडी क्रमांक पहिला इथे बाद होतोय, फलंदाज क्रमांक पहिला, गडी क्रमांक बाद झाला. हा मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय. खऱ्या अर्थाने लवेजी सर आपण पाहिलं सातत्याने कालच्या दिवसापासून समालोचकाचा जर पाठीचा कणा जर कोणी म्हटलं तर खऱ्या अर्थाने गुणलेखक असतो. ज्या पद्धतीने गुणलेखक आपल्याला सांगतो त्या पद्धतीने आपण समालोचन करत असतो. आणि जर आपल्या समयेत कालपासून जर जुडलेत सचिनजी पाष्टे हे आपल्या सोबत गुणलेखक म्हणून या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका पार पडत असताना आपण पाहतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या समालोचनाकडून तुम्हाला हार्दिक तुमचं मी आभार व्यक्त करतोय. असं सहकार्य खऱ्या अर्थाने आपलं लाभत राहो आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सहभाग या ठिकाणी घडत राहो हीच आमची इच्छा. चला कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे, तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. इथे पहा चेंडू ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू खणून काढला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र नकार दिला जातोय. एका धावेने संघ पुढे सरकतोय, धावसंख्येत एका धावेने भर झाली, धावसंख्या होते 23 धावा, 23 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अनिशेष असणार आहे. चला यानंतर मुसाड चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. मुसाड चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे दोन्ही संघाचा कर्णधार टॉससाठी या. चला स्वप्नील मोरे कुठे असाल तरी टॉससाठी यायचं आहे आणि मुसाड चांदेवाडी संघाचा कर्णधार चला आपण टॉससाठी यायचं आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली, धावसंख्या होते 24 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे, म्हणजे 4 चेंडू आत्तापर्यंत झालेत आणि धावा मात्र इथे खर्च केल्यात 6 आणि म्हणजे 8 धावा तब्बल इथे खर्च केल्या जात आहेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे, पाहिजे कल्पेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. धावा इथे काढण्यात मात्र आत्तापर्यंत यशस्वी झालेत. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो इवान शिलेवन चोरवणे. इथे पहा पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र LBW नसणार आहे. चला एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत, धावसंख्येत एका धावेने भर झाली, धावसंख्या 25 धावा, एक गडी बाद 25 धावसंख्या इथे फलकावरती लागले जात आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. चला मुसाड चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉससाठी या. कल्पेश गोलंदाजी मार्कवर इथे पहा चेंडू हवेत आहे, चेंडू चाललाय, पहा हवेचा जोर आपण जर पाहिला असं वाटलं होतं की एलिव्हेशन मात्र कमी होतं, परंतु हवेच्या जोराने चेंडू गेला सीमापार. 6 धावे चला मी विनंती करतोय, शेवटचा कॉल असणार आहे खऱ्या अर्थाने. मुसाड चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉससाठी या. खऱ्या अर्थाने मी कालच्या सत्रापासून सांगतोय लवेजी सर, वेळेचं बंधन आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे आणि सहकार्य करणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं असणार आहे. हॅलो हॅलो, या इनिंग ब्रेक नंतर मान्यवरांचा देखील इथं मान सन्मान केला जाईल, अतिथी मंचावर सर्व
मान्यवरांचा इथं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओमसाई एमपीएससी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसलेल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. यस धन्यवाद. चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहायचं आहे. चला बॉलरचं नाव सांगा. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. वैभव गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्लॉगोवरचं षटक असेल. धावा मात्र इथे फलकावरती लागल्यात. 31 धावा 31 एक गडी बाद 31 धावा. शेवटचं षटक आहे. इथे पहा काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू गेला आहे. तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थाने अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा एका धावेचं कन्वर्ट दुसऱ्या धावेत केलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या होते 33 धावा. एक गडी बाद 33 धावा म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात 16 धावा आल्या. इथे पहा यू हिट अँड डेफिनेटली हिट. इथे मात्र त्रिफळाचित गडी बाद झालाय. गडी क्रमांक 2 इथे बाद झालाय. मयूर याच्या रूपाने बॅक टू पॅवेलियन. मयूर इवान सिलेबन तारखेला आयपीएलची सुरुवात होते आणि हेच आयपीएलचं सॉंग आपण खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्ध झालं आणि तेच ऐकायला आपल्याला पाहायला मिळालं डीजे विशालच्या माध्यमातून. चला सामन्याला सुरुवात करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. अशोक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती असणार आहे. नवीन फलंदाज आहे. अजूनही स्लॉगोवरच्या षटकातील 3-4 चेंडूचा खेळ निशेष आहे. इथे पहा हाफ टॅकर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पापर्यंत मात्र चेंडूने उसळी घेतली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. ते मात्र निर्धाव चेंडू झालाय. धावा मात्र इथे झाल्या. 2 गडी बाद 33 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये जर एक मोठा फटका आला तर मात्र 40 ही मात्र खऱ्या अर्थाने होईल. म्हणजे 10 सरासरी गाठणं गरजेचं आहे कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. क्वार्टर फायनलची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे पहा टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू मात्र थोडासा खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आणि धावा मात्र फक्त 33 धावा. 2 गडी बाद 33 धावा म्हणजे अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहा गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. वैभवला 4 चेंडू आताड्यात 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला आणि 2 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. 5वा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करतो वैभव. इथे पहा चेंडू स्लॉग मध्ये होता परंतु इथे गेलाय चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. सांगितलं शेवटचे 3 चेंडू शिल्लक होते. 3 चेंडूमध्ये एक मोठा मटका येणं गरजेचं आहे आणि तेच फलंदाजाने हेरलं आणि इथे मात्र धावा झाल्यात 39 धावा. म्हणजे 10 सरासरी गाठणं गरजेचं होतं. ते आतापर्यंत गाठण्यात यशस्वी झालेत. शेवटचा चेंडू इथे पाहायचं आहे. पंचांकडून इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 व्हाईट बॉल. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकला म्हणजे 40 धावा इथे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. म्हणजे 10 सरासरी जरूर गाठली गेली. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर पाहायचं आहे मोठा फटका येतोय की सिंगल डबल हे आपल्याला पाहायला मिळेल. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. म्हणजे वैभवने पहिले 4 चेंडू मात्र लवेश सर चांगल्या पद्धतीने हाताळले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी मोठा फटका आला आणि पुन्हा दिशाहीन मारा. हॅलो हॅलो. चला मुसाड चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे दोन्ही संघांना घ्यावा आपण टॉस्का बॉक्स कक्षामध्ये. शेवटचा चेंडू इथे पहा पंचांकडून पुन्हा दिशाहीन मारा. म्हणजे 1 धाव 2 धावा मात्र इथे बोनसच्या स्वरूपात इथे मिळायला गेल्यात. म्हणजे पहिला 5वा चेंडू देखील वाईट टाकला आणि 6वा चेंडू देखील वाईट टाकण्यामध्ये अपयशी ठरलाय गोलंदाज वैभव. शेवटचा चेंडू आहे. धावा मात्र इथे झाल्यात.
41 धावा, 2 गडी बाद 41 धावा, अजूनही शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील बाकी असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव पूर्ण करायचा आहे. शेवटचे 1 मिनिट शिल्लक आहेत, आपल्याला हा शेवटचा चेंडू मात्र डिलिव्हर करायचा आहे. याची दक्षता घ्या, पंचांशी कोणी वादावाद करायचा नाही आहे. पंच जो निर्णय देतील तो योग्य असणार आहे, याची दक्षता घ्या. चेंडू व्हाईट बॉलची घोषणा आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. चला, वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय, मुसाळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे, दोन्ही संघाच्या कर्तारा विनंती करतो आपण टॉससाठी या, सहकार्य करा. स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांचीच आहे. एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे आणि 2 धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या 2 धावेने वर, धावसंख्या 43 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. 43 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले आहेत आणि 43 धावानंतर 44 धावांचं इथे टार्गेट आहे. 24 चेंडू 44 धावा हे कशा पद्धतीने पूर्ण होतील हे देखील आपण ऐकणार आहोत आणि तोपर्यंत आपण जाऊया टॉस का बॉक्स लवेश यांच्याकडे. इथं शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय श्री प्रशांत पालांडे, 15 ग्राम क्रिकेट फेडरेशन चे सचिव आपण पाहतो, यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय जितेंद्र पालांडे यांच्या शुभ हस्ते इथं मान सन्मान केला जातोय. प्रशांत साहेब पालांडे यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. 15 ग्राम क्रिकेट फेडरेशनचे सचिव आपण इथं पाहतो. आपण अल्लाद साहेब, आपण आपली इथं उपस्थिती दाखवतो, त्याबद्दल कालिका माता चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आपण पाहतो महेश दादा, तर इथं शुभ सन्मान केला होता आदरणीय प्रशांत पालांडे, 15 ग्राव क्रिकेट फेडरेशन आपण पाहतो सचिव यांचा आता शुभ सन्मान केला होतोय. सर, आदरणीय जितेंद्र पालांडे यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान सन्मान केला होतोय. माईचे उद्गार साल, प्रेमाचं प्रतीक व श्रीफळ देऊन इथं सन्मानित करण्यात येते आदरणीय प्रशांत जी पालांडे साहेबांना. त्यानंतर इथं सन्मान होणार आहे पहा, माननीय श्री महेश महापदी, 15 गाव क्रिकेट फेडरेशन उपाध्यक्ष यांचा इथं मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो श्रीपद पालांडे साहेबांना इथे नक्कीच त्यांचा मान सन्मान करायचा आहे. महेश दादा महापदी यांचा इथं सन्मान केला जाईल. 15 गाव क्रिकेट फेडरेशन उपाध्यक्ष यांचा इथं सन्मान केला होतो आदरणीय श्रीपद पालांडे यांच्या शुभ हस्ते इथं मान सन्मान केला जाईल. माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक व श्रीफळ देऊन इथं नक्कीच पाहुण्यांचा इथं मान सन्मान केला जातोय. त्रेचाळीस धावा केले तर 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सुप्रील मोरे कॅप्टन यायचं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यावं आपण तोडीत. सुप्रील मोरे साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय पहा. महेश महापद यांचा शुभ सन्मान केला जाईल. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष आपल्या समवेत आज जोडलेत, त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तर आदरणीय यानंतर मान सन्मान केला जाईल पहा श्री भगवान उतेकर, 15 गाव फेडरेशन चे सदस्य आपण पाहतो. यांना देखील विनंती असेल यावं आपण साहेब मंचावर, आपला देखील इथं मान सन्मान केला जाईल. त्रेचाळीस धावा केले, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील टीम कोपर संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. सरळ मुसळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे, दोन्ही संघाच्या संघटना विनंती करतो यावं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथं नक्कीच टॉस का बॉक्स कक्षामध्ये टॉस करणार आहोत. मुसाळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी सोरवणे यामध्ये रंगणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथं खरं तर टॉस केला जाईल. बक्षीस पात्र फेरीमध्ये खरं तर हे दोन संघ दाखल झालेत. दोन्ही संघांना आपण खूप सारे शुभेच्छा देऊया. थँक्यू. सेमी फायनलचा पहिला सामना आपण इथं पाहणार आहोत. मुसाळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी
चोरमणे इथे भावनांच्या शुभासुद्धा टॉस केला जाईल. चंदवाडी संघ नक्कीच कॉल करतील. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज टॉस जिंकला खरतर प्रथम हनुमंतवाडी चोरमणे संघाने टॉस जिंकला प्रथम. दादा निर्णय काय असेल? निर्णय तोडवल्यानं मी सांगतो आमचे सर्व प्लेयरला विचारून, पण चांगला आता सामना होईल आमचा. मुसार चांदवाडी सारखा चांगला संघ आहे आमच्यासोबत. पंधरा गावातली एक मातेगाव संघ आहे आम्हाला, आणि हा चांगलं ग्राउंड आहे. इथे खेळण्याची चांगली संधी मिळते. पंधरा गावातले आम्ही जे खेळाडू आहोत तिथे, पंधरा गाव तर असं मैदान गोल ग्राउंड तसं नसतं, पण ह्या आयोजकांचं खरंच चांगलं असं नियोजन आहे की इथे पंधरा गावातल्या खेळाडूंना अशा प्लेन ग्राउंडवरती खेळण्याची संधी मिळेल. 360 मैदान आहे पूर्ण, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. येस, सेमीफायनलसाठी खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम हनुमंतवाडी चोरवणी संघाला. तर बघा, टॉस आल्यानंतर मुसार चांदेवाडी संघ टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? जिंकला असं जर निर्णय मी पण माझ्या सर्व खेळाडूंना विचारून घेतला असता, कारण का आमचा आत्ताच मॅच झाली आणि थोडे आम्हाला वाटलं की ओपन गटातली दुसरी मॅच असेल म्हणून त्याला आम्ही नाश्ता वगैरे करायला सगळे खेळाडू गेलेले आहेत, त्यामुळे आज आमचं पण काही डिसिजन झालेलं नाही आहे. परंतु हरकत नाही आहे, मंडळाला सहकार्य करणं हे आमची जबाबदारी आहे, कारण का आमचं मंडळ आहे, आमचं मंडळ आहे आणि आमच्या पंधरा गावातील एक नाविन्यपूर्ण अशी नेत्रदीपक स्पर्धा आम्हाला या ठिकाणी आणि या ओपन मैदानामध्ये खेळण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं. त्यामुळे मी मंडळाचं मी मगाशीही ऋणी होतो आणि आत्ताही मी खरोखर त्यांचं हार्दिक स्वागत करतो. येस, जास्त बाहेर गेलं नाही कारण की ओपन तर सामना इथं खेळवला जातोय. दोन्ही टीमला आपण इथे शुभेच्छा देऊया. टॉस का बॉक्स कक्षामधून न्यूज येते की टीम आपण पाहतोय हनुमंतवाडी चोरवणे संघाने टॉस जिंकले आणि निर्णयाची अंमलबजावणी थोड्याच वेळात करणार आहोत. धन्यवाद. चला, सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सूरज आणि ऋतिक ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवर आधी याला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 24 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायचं आहे. कशा पद्धतीने पूर्ण करतील हे आपल्याला पाहायचं आहे. अद्वित 11 कोपर हा संघ मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. खऱ्या अर्थाने यान 11 चोरवणे संघाला आणि 4 षटकामध्ये 43 धावा काढण्यात यशस्वी झाले आणि 44 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. अनिल गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला षटक पावर प्लेचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथे पहा पहिला चेंडू, इथे मात्र फिरकावून दिलाय, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. 7 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. तुम्ही आम्ही हार मानू शकणार नाही, आम्ही देखील तेवढे तुल्यमान संघ आहोत. विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. सर्व कालिका माता क्रिकेटचे खऱ्या अर्थाने सर्व सदस्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू मात्र गेल्यानंतर थोडासा उशीर होतोय मैदानामध्ये येण्यासाठी, तर सर्व स्वयंसेवकांना माझी विनंती असणार आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला, एक धाव 6 धावा पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाज सूरजच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करावी लागेल. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि 44 धावा पाहायचे कशा पद्धतीने पूर्ण करतील हे देखील आपण पाहायचं आहे. अनिल गोलंदाजी मार्गवर आहेत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा इथे काढणं गरजेचं आहे. 44 धावांचा पाठलाग इथे पहा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे. एक तेरी तो एक मेरी. पहा, आपण मैदानामध्ये पाहतो ना, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं की डीमार्टमध्ये जातो बाय वन गेट वन फ्री, म्हणजे इथे एका चेंडूवरती षटकार आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव. दोन चेंडू हाताळले, 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे गोलंदाज मात्र आता कुठेतरी लाईन अँड लेंथनी मात्र गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र थोडासा खराब होता आणि त्याचा समाचार मात्र चांगल्या पद्धतीने घेतला सूरजने आणि षटका ठोकला होता. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पहा, चेंडू एलिव्हेशन मात्र कमी आहे, झेलची संधी आणि इथे मात्र जाळं मात्र जे रचलं होतं ते जाळं मात्र त्या जाळ्यामध्ये मात्र अडकला गेलाय. फलंदाज क्रमांक पहिला सूरजच्या माध्यमातून बॅक टू पॅव्हिलियन इथे सूरज झालाय. चला आई डीजे मास्टर. आपण इथं शुभ सन्मान करून घेणार आहोत.
आदरणीय दीपक दादा गोगावले यांना विनंती करतो की गिरीजादा बिचार यांचा इथं शुभ सन्मान करायचा आहे. गिरीजादा बिचार इथं आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल दीपक दादा गोगावले साहेबांना विनंती असेल की मानसन्मान इथं करून घ्या, कारण की ओपनचा सामना आहे. ओपनची लढत लक्ष पूर्णपणे केंद्रित करावं लागेल. जसा वेळ भेटेल तसा पाहुण्यांचा नक्की आम्ही इथं सहर्ष स्वागत करू आणि सन्मान करू. थोडासा वेळ भेटला लगेचच पाहुण्यांचा मान सन्मान करतो. मायेचे उद्धार साल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मानित करण्यात येते. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स, मॅच चालू असू द्या. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. चौथा चेंडू इथे पहा, एखाद्या आदिवासी कॉमेंट्री म्हणाला सुपला शॉट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती प्रसिद्ध झाला तो शॉट मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं की करावे गावचे, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं दशरथजी पाटील त्यांचा व्हिडिओ देखील काल व्हायरल झाला. नाईट स्पर्धा होती जुगावमध्ये, म्हणाले अरे बाबा लेडीज बार चालू असते तर काय झालं असतं, रात्री 4 वाजलेत. अरे 4 वाजता लेडीज बार चालू नसतात भावा. म्हणजे काही कॉमेंट्री करता तो दशरथ पाटीलचा उल्लेख नाही करू शकत मी, पण कॉमेंट्री करण्यासाठी कुठेतरी उल्लेख करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची असते, क्रिकेटवरती सर्वांचं प्रेम आहे आणि स्पर्धा साकारण्यासाठी खऱ्या अर्थाने जे पाठीचे जे मागे असतात त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य असतं. आणि खऱ्या अर्थाने टेरिस क्रिकेट पहिल्यासारखं राहिलं नाही. टेरिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यूट्यूबचं हे योग आलं आहे आणि यूट्यूब लाईव्ह आपले व्हिडिओ व्हायरल होतात तरी देखील थोडंपण क्षमा करण्यासाठी कुठे कुठलीही क्षमा मात्र त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत नाही. कुठलीही भाषा कुठलीही पद्धत या ठिकाणी केली जाते दशरथ पाटील यांच्याकडून. असू द्या, क्रिकेट आहे सर्वांचं प्रेम असतं. पुन्हा एकदा दिलीप आपला गोलंदाज आपण पाहतोय. अनिलला एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत एका धावेने भर होते, धावसंख्या होते 11 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. एक षटक संपलं आहे आणि 11 धावा, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे 11 सरासरीने इथे धावा काढायच्या आहेत आणि ती सरासरी मात्र इथे खऱ्या अर्थाने इथे पूर्ण करत असताना टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षण केलं आणि आता मात्र 44 धावांचा पाठलाग करतोय इवांश इलेवन चोरवणे. काय म्हणाल लवेश सर? कोपर संघाच्या मोठे फटके मारण्यामध्ये खरंतर सक्षम असलेला खेळाडू आपण ऋतिक पाटील बघतो. चला विनंती असेल टीम मिटिंग घेऊ नका, त्वरित आपला सामना चालू करून घ्यायचा आहे. त्वरित क्षेत्रक्षण सजून घ्या. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे, याच्याकडे देखील लक्ष द्या. जर 15 मिनिटात 3 षटके तुम्ही हाताळले नाहीत तर एक खेळाडू थोट्यावर चलकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. टीम आपण पाहतो इतर चोरवणे संघ युवा शिरवन चोरवणे आणि अनवी तिरवन कोपर या दरम्यान ही होणारी लढत बिग फाईट मॅच खरंतर पाहायला मिळेल. ओपनची लढत पाहायला मिळते, पुढील होणारी लढत देखील चुरशीची पाहायला मिळेल. सेमीफायनल वनचा खरंतर उमेदवार सामना असेल. मुसाळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडी चोरवणे या दरम्यान सामना होईल. आता व्यक्ती पहिलं सांगिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण की सलामीवीर फलंदाज ऋतिक पाटील ची विकेट मात्र खरंतर खूप महत्वाची असेल. नक्कीच लवेश सर आपण सांगितलं, उल्लेख केला ऋतिक पाटीलचा, खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे ऋतिक पाटील. आज मात्र खेळत असताना आपण पाहतोय अनवी इलेव्हन कोपर ह्या संघातून मात्र तो प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्या संघासाठी मात्र चांगला खेळ करावा लागेल. आपण ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळतो ना तर आपल्याला चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं असतं. तर आपण पाहायचं कशा पद्धतीने मात्र इथे ऋतिक पाटील या ठिकाणी खेळ करेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 11 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. 18 चेंडू आणि 33 धावेची गरज. चला टॉस इथे जिंकला होता हनुमंतवाडी चोरवणे संघाने, टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला गोलंदाजी मार्कवर अजय गोलंदाजीसाठी, वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, काव कोणाच्या दिशेने चेंडू गेला तोपर्यंत एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली, धावसंख्या होते 12 धावा. 12 धावसंख्या इथे काढण्यात यशस्वी झालेत. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. या षटकामध्ये
जास्त धावा काढणं गरजेचं असणार आहे. या षटकामध्ये जर 25 धावेपर्यंत जर धावा गेल्या तर मात्र कुठेतरी सहजरित्या मात्र सामना आपल्या हातामध्ये मात्र खऱ्या अर्थाने घेऊ शकतो संघ, मात्र अन्वित 11 कोपर हा संघ. इथे पहा दिशाहीन मारा आणि पंचांकडून इशारा येईल का हे देखील आपण पाहायचं आहे. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे म्हणजे अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरणार. चला थर्ड अंपायरची इथे भूमिका आणि पंचांनी इशारा केला थर्ड अंपायर. चला MTC ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात येते आणि खऱ्या अर्थाने 185 देशामध्ये ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह दाखवली जाते. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. चला इथे थर्ड अंपायरची भूमिका पार पडतायत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने सचिव संदेश उपाले या ठिकाणी थर्ड अंपायरची भूमिका पार पडतायत. चला पंचांकडून इथे थर्ड अंपायर पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत आणि व्हाईट बॉल म्हणजे अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्या 13 धावा. रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू असणार आहे याची दक्षता घ्या. तुम्हाला दुसरा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये याची दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू असणार आहे. चला पंचांनी इथे रिव्ह्यू केला होता म्हणजे अजून एक रिव्ह्यू तुम्हाला असणार आहे. चला गोलंदाजी मार्गवर पुन्हा अजय देखील सज्ज झालाय. 13 धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. धावा इथे कराव्या लागतील, धावांचा डोंगर पार करायचा आहे. 44 धावा आतापर्यंत 13 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. इथे पहा गती परिवर्तन केलं होतं, ऑफस्पिन मात्र इथे करण्यात यशस्वी. तिथे मात्र डायरेक्ट हिट की जर झाला असता तर इथे मात्र कुठेतरी धोका निर्माण झाला असता. तसं काही मैदानामध्ये घडत नाही परंतु एक धाव मात्र पूर्ण झाली. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली. धावसंख्या होते 14 धावा. सर्वांनी मधुकर नामदेवजी मधुकर शिरावले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. पहा या स्पर्धेसाठी सलग 3 वर्ष 50,000 रोख देण्याचं काम या दानशूर व्यक्तीने केलंय. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. इथे पहा पुन्हा मात्र छत्रक्ष थोडीशी गफलत करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव इथे काढली जाते. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या होते 15 धावा. 15 धावा एक गडी बाद 15 धावा. सूरज मात्र इथे बाद झाल्यानंतर मात्र मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित केलंय आणि धावा मात्र एकरी धुळे धावायचा आपण मैदानामध्ये क्रिकेट पाहतोय आणि धावसंख्या मात्र फलकावरती 16 धावा एक गडी बाद 16. इथे पाहायचंय पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 14 चेंडू मात्र इथे निर्धाव होतोय. चला 15 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत एक गडी बाद 15. 5वा चेंडू इथे पाहायचा अतिशय चांगला चेंडू. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा मात्र फक्त खर्च केल्यात 3 धावा म्हणजे एक व्हाईटच्या स्वरूपात आणि एक सिंगल 2 सिंगल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. दुसरं षटक मात्र अतिशय चांगलं हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजय शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. इथे पहा रिवर्स अटेम केलाय. चाललाय चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. DJ अन्वित 11 कोपर संघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय आता येणारे 12 चेंडू आणि 25 धावा अशी इक्वेशन असेल मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत सलामीर फलंदाज मी म्हटलं होतं की ऋतिक पाटील जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवित असेल. येणारे 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू 25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 12.50 सरासरीने मात्र धावा करावे लागतील. कोण संघ जिंकेल, कोण संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल येणारे वेळ काळ सांगून जाईल. तर तिसऱ्या षटक पहिला कोणता गोलंदाज घेऊन येतोय. धावांचा पाठलाग करायचा होता 44 आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 19 धावसंख्या लागले. खर तर गोलंदाजांचा बोलबाजार राहिला या मॅच मध्ये.
जखडून ठेवलं खरं तर फलंदाजांना प्रेशर क्रिएट केला जातोय. आता इथून पुढे उमेश सर जसे दाट चेंडू फेकले जातील ना तसा प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवरती. मोठा फटका येईल तर मॅच पूर्णपणे खुली केली जाईल टीम आपण पाहतोय कोपर संघाकडून. मोठे फटके मारण्यामध्ये सक्षम असलेले खेळाडू दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैतिक पहिल्या सांगे कोट्यातील तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. अफान गोलंदाजी मार्कवर आता सज्ज होऊन अफान गोलंदाजी मार्कवर पहिला षटक आणि सांगे कोट्यातील तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येणार आहे आता 12 चेंडू 25 धावीची गरज. चला 12 चेंडू आणि 25 धावा. मी बारंबार विनंती करतोय वेळेचं बंधन आहे मित्रांनो 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव संपवायचा आहे याची दक्षता घ्या. सहकार्य करायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर एक गोष्ट मी जरूर सांगेल सर. लवे सर ही मॅच संपल्यानंतर एक गोष्ट सांगेल खऱ्या अर्थाने. इथे पहा मिस टायमिंग ट्रोक आणि इथे पाहायचा अतिशय देखना शल इथे पाहायला मिळाला. क्षेत्रक्षकाने मात्र चांगला झेल पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद करण्यात यशस्वी झालाय अफान गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं 12 चेंडू आणि 25 धावेची गरज होती. आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू आणि 25 धावा. फलंदाज क्रमांक दुसरा पाहतो पिंटू पारशा आणि ते महा चिंटू. म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये वेगवेगळी नावं आहेत. जसं बैलगाड्या शर्यतीमध्ये आपण पाहतो चिक्या बैल सोन्या बैल गोम्या बैल. अरे वा वा क्या बात आहे किती महाराष्ट्र पुढे चाललाय. यंग टॅलेंटेड किती शाळेचं नाव सांगतात आणि बैलगाड्या शर्यतीला जातात किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपला महाराष्ट्र मात्र इथे मागं राहिला आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे आपण सरकार देखील आपण पाहतोय त्रिकोण सरकार. म्हणजे आपण भुजबळ कुठल्या गणिताचा का भुजबळ कुठला अभ्यास करत होतो मला तेच समजत नाही. खऱ्या अर्थाने सर्वांना निवडून आपणच द्यायचं आणि आपणच संघर्ष करायचा किती मजेची बात आहे. असू द्या मजेची बात होणं गरजेचं आहे. दशरथ पाटील ज्या पद्धतीने मजा करतात ना त्या पद्धतीने आपण पण मजा केली पाहिजे खरं ना. दशरथ पाटील वेगळी भाषा बोलतात पण आपण प्रेमाची भाषा करायची असते. चांगले कॉमेंटर आहेत मॅन फ्रॉम खऱ्या अर्थाने करावे दशरथजी पाटील आणि गोटे अंपायर जुगलमध्ये एक नंबर जुगलबंदी महाराष्ट्राला वेड लावलाय त्यांनी. इथे पहा चेंडू हवेच्या दिशेने गेला आणि हवा पहा कशा पद्धतीने होती लवेश सर. चेंडू हवेने गेला आणि आउट ऑफ द पार. म्हणजे हा षटकार मात्र या मॅचला कुठेतरी एक टर्निंग पॉईंट देईल खऱ्या अर्थाने. जर आपण पाहिलं काय म्हणाल लवेश सर फेकावे लागतील टीम चोरवणे संघाला मॅच जिंकायची असेल तर. चला धाव संख्या मात्र इथे झाल्यात 25 धावा. 25 धाव संख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. अजूनही 19 धावेची गरज आहे. चेंडू असतील आपल्याला 10 चेंडू आणि 19 धावा. चला टायमिंग इथे आपल्याला पाहायचं आहे. टाइम अजूनही अलर्ट केलाय. शेवटचे 5 मिनिटं असतील याची दक्षता घ्या. इथे पहा चेंडू हवेत एलिव्हेशन मात्र कमी आहे. झेल काली क्षेत्ररक्षक आणि गडी क्रमांक बाद झालाय. गडी सुरज इथे मात्र बाद झालाय तिसरा. चला वेळेचं बंधन आहे 5 विचार केला तर डग मध्ये काबा पाटील सारखा मोठा फलंदाज देखील उमेश सर डग मध्ये अजून आपल्याला पाहायला मिळेल. मधून मॅच बनलेली मॅच रुमर्स आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले विकेट च पतन इथे पाहायला मिळेल. षटकार मारल्यानंतर आता पाहूया कोणत्या प्रकारे संघर्ष राहील. संघर्ष भरा मुकाबला मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. एक साईडला असेल चोरवणे एक साईडला असेल चोरवणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय कोपर संघ. मजा येईल मॅचला.
आपलं मॅच चालू ठेवायचे, समोरच्या आतमध्ये मॅच चालू करा पंच. येणारे नऊ चेंडू एकोणीस धावांची गरज असेल. लावखुरा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता, चांगला चेंडू पिच केलाय, समहरीन डिलिव्हरी इथं पाहायला मिळते. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडूनं घेतलेलं वळण मात्र इथं फलंदाजाला समजत नाहीये. डॉट चेंडू वळली तुम्ही सांगतो, आत्ता मात्र प्रेशर आणि प्रेशर क्रिएट केला जातो फलंदाजावरती. चांगली गोलंदाजी इथं गोलंदाजी मार्कवर अफवांच्या माध्यमातून हा चेंडू सफर केला होता. चांगली लाईन लाईन सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे आठ चेंडू एकोणीस धावा, धाव फलक स्थिर आपल्याला पाहायला मिळते. या दोन चेंडू मात्र निर्णायक असेल. गोलंदाज तयार, लोअर फील्डर सुद्धा आता आठशे काढा. आठ चेंडू लेग स्लिपच्या दिशेने, या चेंडूवर देखील मिळेला एक धाव. नक्कीच सलामी लागलेला फलंदाज ऋतिक पाटीलकडे. खरं तर स्ट्राईक पाहिजे पुढील सहा चेंडू त्याला, मात्र नक्कीच खेळावे लागतील. सामना जिंकायचा असेल ना तर ऋतिक पाटीलला ऑन स्ट्राईक आणणं खूप गरजेचं राहील. येणारे सात चेंडू अठराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू अठरा धावा, षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवर मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये, सलामी लागलेला फलंदाज अजूनही जखडून ठेवलाय ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला. त्याचं कारण एकच की गोलंदाजी त्याचप्रमाणे राहिले उमेश सर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सात चेंडू अठरा धावीची गरज, इथे मोठा फटका येईल का. चला टाइम बारा बाईक देखील आपण पाहतो ऋतिक पाटीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतील. मागील आपण स्पर्धा पाहिली, येस मागील स्पर्धा पाहिले, स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक तिथे देखील कारच्या रेसमध्ये खरं तर होता केतन म्हात्रे आणि ऋतिक पाटील. परंतु थोडे धाबा कमी झाला ऋतिक पाटीलच्या, त्याच्या अभावी केतन म्हात्रे पुढे गेला आणि ती बाईक नखी मिळाली. चेंडू टाकताना येस येस धन्यवाद. सात चेंडू अठरा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धावचीची संधी आहे, इथे पहा धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आता मात्र येणारा इक्वेशन चेंज होईल. येणारे सहा चेंडू अठरा धावीची गरज. 44 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपण पाहतोय कोपर संघ जाऊन पोहोचलाय. तीन चार गडी बाद, धावफलकावर धावा आता 26. आता येणारे सहा चेंडू आणि अठराची गरज. चला सर, आपण जर पाहिलं खऱ्या अर्थाने ऋतिक पाटील हे एक मोठं नाव आहे. हा देखील रतनबुवा स्पर्धेमध्ये अतिशय चांगला रेसमध्ये होता. म्हणजे बारा बाईक नावावरती आहेत, तेरावी बाईक देखील मिळाली असती, परंतु तेरावी कार आणि बाईक खऱ्या अर्थाने जर आपला क्रिकेटचा जर आपण जर मध्ये विचार केला तर महाराष्ट्रातील बायकर मॅन. ह्याच्या आधी जर आपण पाहिलं आपल्या रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर 19 बाईकचा मानकरी, त्यानंतर बाईकच मिळाली नाही. म्हणजे मी सांगितलं आयुष्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने ॲटिट्यूड कधी करू नका. ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये एक तुम्हाला विषय सांगतो, जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. ज्यावेळेस तुमचा फॉर्म खाली येईल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत नसते. त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाहिलं. उस्मान पटेलला कुठल्या संघामध्ये स्थान नाही. आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये उस्मान पटेल खेळताना दिसणार नाही, परंतु त्याच्या मागून जे पुढे गेलेत ते आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं की केतन म्हात्रे 16,50,000, कृष्णा सातपुते 11,50,000, अरे आपल्याला कोण देणार 10 रुपये. कुठले आपण खरं तर पाहतो आता टेनिस क्रिकेट देखील खरं तर स्टेडियम मध्ये आता स्पर्धा व्हायला लागलेत. टेनिस क्रिकेट देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा मी तर म्हणणार नाही, परंतु त्या लेवलला नक्कीच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 16 कॅमेराने खरं तर स्पर्धा कव्हर केली जात असते टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. चला क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण भाग्यत करू शकत नाही. सहा चेंडू आणि अठरा धावायची गरज. ऋतिक पाटील स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजी मार्कवर रितेशला आपण पाहतोय. इथे पाहायचं आहे लोअर फुलटो चेंडू होता, इथे मात्र एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे अपयश होत आहे. तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल. आता मात्र समीकरण 5 चेंडू 17 धावा, 5 चेंडू 17 धावा. करण अंबाला 27 लाख, काय समजत नाही मला टेनिस क्रिकेट कुठपर्यंत गेलंय. पहा आयुष्यामध्ये कधी लाख रुपये पाहिले नसतील, पण आता 27 लाख रुपये बघतोय करण अंबाला. त्यासाठी कष्ट केलेत मित्रांनो. चांगली गोलंदाजी आहे करण अंबालाची. कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की कमलेशजी पाटील, पवन केनी, मॅन फ्रॉम भिवंडी, पहा कसे काय क्रिकेटर आहेत.
छोट्या छोट्या गावातून ग्रामीण क्रिकेट खेळले आणि त्यानंतर आज साता समुद्र बार व्यावसायिक खेळ इथे पाहायचंय. पंचांकडून इशारा येतोय व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकला जातोय. धावू संख्या मात्र होते होते 28 धावा. आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. 5 चेंडू 16 धावा पाहायचंय कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. पहा इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक खेळ जोक झाला आहे. इजाज कुरेशी किती मोठा बॅट्समन आहे. फक्त 3.5 लाख रुपये किंमत आहे. म्हणजे पहा ज्यावेळेस तुमचा फॉर्म खाली येतो ना त्यावेळेस तुमचे प्रत्येक आपल्याला पैसे देखील खाली येताना पाहायला मिळतात. पहा इथे मुंबईचं क्रिकेट खऱ्या अर्थाने अमितजी गोलप सर असतील, त्याचबरोबर अमोलजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर उमेशजी मांद्रेकर असतील, त्याचबरोबर बंटी कांबळी. आज पहा बंटी कांबळी काय करतात. पंचांची भूमिका. किती वाईट दिवस आहेत. क्रिकेटमध्ये संघर्ष केला आणि आज पंचांची भूमिका. नोकरी नाही हो, काय करणार. खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेटसाठी जीव प्रदान केला परंतु आज नोकरीसाठी झगडत आहेत. वय निघून गेलं, 50 वर्षाचे आसपास असतील, परंतु आज मैदानामध्ये तरी देखील क्रिकेटसाठी पंचांची भूमिका. बरे दिवसाला 2000, पण त्यासाठी देखील संघर्ष केला जातोय. सलाम असेल बंटी कांबळीला माझा. संघर्ष मात्र अजूनही क्रिकेटवरती आहे. क्रिकेटपासून थोडंसं दूर राहिलेत वयाच्या मानाने, परंतु अजूनही क्रिकेटमध्ये जर रुजू झाले तर षटकार जरूर मारू शकतील. इथे पहा एलिव्हेशन मात्र कमी आहे. जेलची संधी होईल का. इथे जेल मात्र सुटला आहे. आणि जेल सुटला आहे की मॅच सुटले हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. आता मात्र स्ट्राईकवरती आलाय फलंदाज. आपण पाहतो ऋतिक पाटील कडून आशा असतील. आता मात्र जिंकण्यासाठी धावा करायच्या असतील. 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. 3 चेंडू 15 धावा. 1 चेंडूमध्ये 18 धावा होताना देखील पाहिल्यात. 1 चेंडू 13 धावा होताना देखील पाहिल्यात. पण इथे 3 चेंडू आणि 15 धावा. इथे पाहायचा अतिशय देखणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. इथे मात्र फटक्या मोठे फटक्यापासून मात्र ऋतिक पाटीलला वंचित ठेवलंय. पहा किती संघर्ष चाललाय धावेंसाठी. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, आपण एखादं रोपटं ज्यावेळेस लावतो ना, त्या रोपटाला देखील फळ येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. इथे मात्र त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायचंय. संघर्ष करा, आपण विजय प्राप्त करू. इथे पहा मोठा फटका आलाय. बी गेट गेलाय. उशिरा का होईना, पण षटकार जरूर आलाय. 6 धावेने मात्र संघ पुढे सरकला. आता मात्र समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 9 धावेची गरज. काय म्हणाल सर. जस वेळ गेले, सत्ता गेली, कार्यक्रम संपला असं मी म्हणेल खरं तर मॅच मध्ये. परंतु इथे का एखादा 9 चेंडू जर पडला, भीमर चेंडू पडला, एक अतिरिक्त चेंडू मिळाला, तर ऋतिक पाटील सारखा तो चेंडू नक्कीच फिरता चेंडू जर मिळाला तर ऋतिक त्याचा त्यांना भरपूर समाचार घेईल. शेवटचा चेंडू इथे पहा विकेट खेळलाय. पहा नशीब थोडस खोट आहे. अजून जर 1 चेंडू जर असता तर सामना फिनिश करण्याची ताकद ऋतिक पाटील मध्ये होती. बॅड लक हार्ड लक असेल ऋतिक पाटील. या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, क्वार्टर फायनल पर्यंत तुम्ही लढत दिलीत, त्याबद्दल अन्वित 11 कोपर संघाचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. चला मुसाळ चांदेवाडी विपक्ष हनुमंतवाडीत चोरवणे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी मुसाळ चांदेवाडी या संघाला. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो. खऱ्या अर्थाने आपल्या मंचाच्या टॉस का बॉक्सच्या उजव्या बाजूला काहीतरी चावचाव चालू होते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो या मंडळासाठी. खऱ्या अर्थाने या मंडळाने बिझनेस करण्यासाठी ही स्पर्धा साकारण्यात नाही केली. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतोय, कुठल्याही पद्धतीचं या स्पर्धेमध्ये गालबोट लागता कामा नये. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला सर्वांची आहे. आपण कुठल्याही प्रकारची या स्पर्धेमध्ये गालबोट लावायचं नाही आहे. मित्रांनो, हीच फक्त स्पर्धा, या स्पर्धेतून एखादा खेळाडू कुठेतरी पुढे गेला पाहिजे याचे देखील दक्षता घ्या. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये याची दक्षता घ्यायची आहे. मित्रांनो, चला आपण जाऊया, डीजे मास्टरांना संधी देऊया. आई सर.
असणार आहे, तर कुठला संघ विजय होतो हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर लढत असणार आहे आदर्श इलेव्हन विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल युवांशी इलेव्हन चोरवणे. हे दोन संघ मात्र सेमी फायनलमध्ये पेरलेत, ओपनचे दोन संघ आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेल्या वर्षी दोन संघ वेगळे होते आणि आज मात्र आपल्याला पाहायचं आहे मुसार चांदेवाडी देखील उपांत्य फेरीमध्ये पर्यंत पोहोचलाय, एक टप्पा अजून पार करायचा आहे. म्हणजे ही जर मॅच जिंकली खऱ्या अर्थाने मॅच कोणीही जिंको क्रिकेट जिंकणार आहे. चला जशी नवीन मॅचला सुरुवात होईल, फ्रेश मॅचला सुरुवात होईल, आपल्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले गेलेत रोहितजी उत्तेकर यांचा आवाज आपल्या समोर असणार आहे. आई या मॅक्रोफोन पे आगे का खुदे का सुनाने के लिए मॅक्रोफोन पे. वतीने अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन मात्र या खेळपट्टीवरती सादर